स्वाभाविकपणे मोहनजींनी सांगितलं की पुढच्या एक पुलाचं काय होईल, तर इंदोरापासून म्हणजे इंदोरा चौकात आपण जरी पटकावतो तिथे एक अंडरपास करावा अशी मी सूचना केली आहे. आणि जो विकास कुंभारे जे आहेत बसले इथे, त्यांनी मला वारंवार सांगितलं की आमचा पूल पाडा, पण त्यांचा पूल पाडता पाडता त्यांचं घर पाडायची वेळ यायला नको एवढीच फक्त अडचण आहे. त्यांनी मला सांगितलं की गरज पडली तर पाडा, काही गरज नाही. तर आता आपण हा जुना गोळीबार चौकातला पूल पाडणार आहे आणि कमाल टॉकीज चौकातून सुरू होऊन आपल्या इथे डागा हॉस्पिटलच्या तिथे उतरता येईल आणि चढता येईल अशी व्यवस्था केली आहे. आणि गोळीबार चौकात केली, त्याच्यानंतर पलीकडे कमाल टॉकीज चौकात केली आहे. आणि तिथून हा पूल करायची काही माझी तयारी नव्हती, पण प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, विकास कुंभारे हे माझ्याकडे सतत त्यांनी मागे लागले, त्यांनी नाही झालाच पाहिजे, तर तो मंजूर झाला. आणि आता अशोक चौकात अशी रोटरी आहे गोल, काही ट्रॅफिक वरच्यावर जाणार आहे, काही खाली जाणार आहे, आणि तिथे मला वाटते 5 रस्ते मिळतात ना, त्यामुळे तिथला सगळा ट्रॅफिक जाम विदाऊट सिग्नल सिस्टीम करायची आहे. आणि ती रोटरी केल्यानंतर हा ब्रिज तिथे होईल आणि तिथून पुढे जाईल. आणि रेशीमबाग चौकात मोठा सायन्स कॉलेज समोरचा पूल दोन्ही बाजूंनी तोडून त्याला तो जोडणार आहे. आणि पुन्हा रेशीमबागेत उतरायची व्यवस्था आहे, जे आता आहे तसंच राहणार आहे. आणि तिथून तो पलीकडे नेऊन दिघोरीच्या पलीकडे तिकडे उड्डाण पुलाच्या तिथपर्यंत उतरवण्याची योजना आहे. आता परवा त्याच्यात कॉस्ट खूप मोठी आहे, पण उड्डाणपूल आजच सकाळी मी पाचगावला गेलो होतो, मी स्वतः बघितलं, आणि त्यामुळे हा पुलाची मंजुरी जवळपास मिळालेली आहे, टेक्नॉलॉजी फायनल झालेली आहे आणि याचं टेंडर पुढे येणाऱ्या 3-4 महिन्यात निघून या कामाचा शुभारंभ होईल असा मी विश्वास आपल्या सगळ्यांना देतो.